नदीपात्रात मृत झालेला व्यक्ती अचानक जिवंत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. शेलू बाजार येथील 10 ऑक्टोबर रोजी अडाण नदीपात्रात बुडून 70 वर्षीय वयोवृद्धास मृतदेह आढळल्यानंतर प्रशासनाने मृत घोषित केले होते. दरम्यान मृत घोषित केलेला सदर वयोवृद्ध इसम 23 ऑक्टोबर रोजी शेलू बाजार येथे दिसताच बघ्यांनी एकच गर्दी केली. अधिक चौकशी केली असता नदीपात्रात बुडून मृत्यू झालेला इसम हा दुसराच कुणीतरी असल्याची बाब समोर आली. 10 ऑक्टोबर रोजी एक वृद्ध अडाण नदी पात्रात बुडून मरण पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी रितसर पंचनामा करून अधिक माहिती घेतली असता त्या इसमाचे नाव देवराव किसन पानपिते असल्याचे सांगण्यात आले. त्या आधारे जागेवरच शवविच्छेदन आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करून या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान 23 ऑक्टोबरच्या रोजी सकाळच्या सुमारास देवराव पानपिते हे शेलू बाजार येथे दिसताच त्यांना ओळखणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली. तुम्ही तर नदीपात्रात बुडून मृत्युमुखी पडले होते, आता जिवंत कसे? असा थेट प्रश्न विचारला असता मी मागील बऱ्याच दिवसांपासून कंजरा येथे राखणदारीवर असल्याचे पानपिते यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर निराधार योजनेअंतर्गतचे अनुदान आले की नाही हे पाहण्यासाठी पानपिते हे बँकेत गेले असता तेथेही गर्दी झाली. तुम्ही जिवंत कसे या प्रश्नाने व्यथित झालेले पानपिते यांनी थेट शेलू बाजार पोलीस चौकी गाठत स्वतःची लाठी येथील रहिवासी असलेला पुरावा म्हणून आधार कार्डची प्रत दाखवली. यामुळे सर्वच अचंबित झाले असून नदी पात्रात बुडून मरण पावलेला तो वयोवृद्ध कोण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मी गेलो साहेब बँकेत. बँकेतल्या साहेबांना म्हणलो पगारीसाठी गेलतो बापा, पगारीसाठी गेलतो साहेब म्हणे बाबा पगार आली नाही म्हणे बाबा ती बंद झाली बापा. मेलो म्हणून पोलिसांनी मेलो म्हणून मारून टाकलं म्हणजे लोकाले मारून टाकलं. जिथे पण जिथं हाव तो मी बोलावं लागलो बाबा चांगला. बापा हो पोलीस लोक मला मारून टाकायचे बाबा निकाल जीव करून काय करा वाचव मला. आता मी लय गरीब हो बाबा लय गरीब. कौन व्हायरल मत करू सत्या आता ते थाने जा रविवार सत्या गायब करा.